विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। पडळकरांना खणापूरकरांनी का झिडकारले? खणापूर नगरपंचायतीत अपेक्षेप्रमाणे सुहास शिंदे आणि आमदार अनिल बाबर यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे। त्यांच्या विरोधात असणाऱ्या पॅनेलने जोरदार झुंज देत निवडणुकीत जाण आणली होती। आमदार बाबर यांचाच एक सुहास शिंदे यांच्या विरोधातला एक गट, माजी आमदार सदाशिव पाटील यांचा गट, तसेच स्थानिक काँग्रेस नेते राजेंद्र माने यांचा एक गट, अशा तीन गटांनी एकत्र येऊन खणापुरात पॅनेल लावले होते। या विरोधी गटाला 7 जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला। खणापूर नगरपंचायतीत भाजपने स्वतंत्र पॅनेल लावले होते, पण खणापूरकरांनी भाजपला स्वीकारले नाही। अत्यंत वाईट पद्धतीने भाजपचा पराभव केला आहे। भाजपला केवळ 147 मते पडली आहेत। महाआघाडीच्या 17 9 जागा आल्या तर जनता आघाडीचे 7 व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे। या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल लावलेल्या भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही। भाजपच्या सर्व उमेदवारांना मिळून 147 मते आहेत। भाजपला पडलेल्या या मतांवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्यभर चांगलेच टार्गेट केले गेले, त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे। सोशल माध्यमात या निमित्ताने पडळकरांना चांगलेच लक्ष करण्यात आले। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनीही त्यांना लक्ष केलं। भाजपने तिथे पॅनेल लावणे, त्यांना तिथे उमेदवार मिळणे हे त्यांचे यशच आहे। लोकसभा निवडणुकीनंतर गोपीचंद पडळकरांचा आणि जिल्ह्याचा फारसा संबंध उरला नाही। लोकांनी लोकसभेला त्यांना भरभरून मते दिली, प्रचार केला, मोठ्या प्रमाणात ताकद दिली। त्यानंतर पडळकरांनी वंचित सोडून भाजपात उडी मारली। भाजपने त्यांना आमदार केले, प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली। पडळकर राज्यभरात पोहोचले, राज्यभर त्यांची चर्चा असते, रोज ते माध्यमात झळकत असतात, विधानसभेच्या अधिवेशनात ते आपली छाप पाडत असतात, पण स्वतःच्या मतदारसंघातला त्यांचा जनाधार कमी होत चालला आहे। ते मतदारसंघातल्या लोकांपासून लांब लांब चालले आहेत। लोकसभेला सर्व पक्षातल्या लोकांनी गोपीचंद पडळकरांना मदत केली, प्रसंगी स्वपक्षीय नेत्यांचा विरोध पत्करून त्यांना मदत केली, पण पडळकरांनी त्याच कार्यकर्त्यांचे फोन उचलणंही बंद केलं, त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही। गेल्या काही दिवसात पडळकरांच्या सोबतचे अनेक जण दुरावताना दिसत आहेत, पण यशाच्या शिखरावर असलेल्या पडळकरांना याचं भान असल्याचं दिसत नाही। ते सध्या राज्याचे नेते आहेत, त्यामुळे मतदारसंघात काय होत आहे, पाठीराखे नाराज होत आहेत, याचंही त्यांना स्वयंसूतक राहिलेलं नाही। खणापूर अटपाडी मतदारसंघात त्यांच्याबद्दल हेच बोललं जात आहे, पण मागे फिरून सिंहावलोकन करायला पडळकरांच्याकडे वेळ नाही। तसेच त्यांच्याशी अलीकडे जोडले गेलेल्या तथाकथित कट्टर अनुयायांचे कोंडाळे हे त्यांना ते सुचूनही देत नाही। पडळकरांनी स्वतःचा मतदारसंघ बांधला नाही तर ज्यांची वाटचाल महादेव जानकरांच्या किंवा अण्णा डांगेंच्या मार्गाने होईल। भाजपात देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालतोय, तोपर्यंत त्यांना ताकद मिळेल, पण पक्षात फडणवीस बाजूला पडले की त्यांची अडचण होऊ शकते। पडळकरांनी अधिवेशनात आवाज उठवून राज्यभर चांगली छाप उठवली आहे, त्यासोबत मतदारसंघातही ताकद वाढवावी, लोकसंपर्क ठेवावा। लोकसभेनंतर मतदारसंघातल्या लोकांना विसरून गेलेल्या पडळकरांना लोकही विसरले असल्याचे खणापूरकरांनी दाखवून दिलं आहे।